प्रदेश मधील नोएडातल्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. नोएडा मधील गार्डन्स गॅलरी या मॉल मधील क्लब मध्ये वादग्रस्त घटना घडली आहे. मॉल मधील लॉर्ड ऑफ ड्रिंक्स बार मध्ये दारू पार्टी सुरू असताना अचानक स्क्रीनवर रामायणामधील राम रावणाचा युद्ध सुरू असलेला एक व्हिडिओ सुरू झाला. या रामायणामधील संवादावर क्लब मधील लोक दारूचे ग्लास हातात घेऊन नाचताना दिसत आहे. खर तर हा रामायणातील व्हिडिओ डबिंग करून वापरण्यात आला आहे. हे सगळं सुरू असताना कोणीतरी मोबाईल मध्ये हे सगळं कैद केलं. आता तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रामानंद सागर यांच्या रामायण या सिरियल बाबत चाहते आजही खूपच भावुक आहेत. अनेकांसाठी त्यातील रामाची आणि सीतेची भूमिका करणारे कलाकार देवच आहेत. त्यामुळे क्लब मध्ये अशा प्रकारे रामायणातील व्हिडिओवर डान्स केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच नोएडा पोलिसांनी या क्लबवर कारवाई केली आहे. क्लबचे मालक आणि व्यवस्थापकाला पोलिसांनी अटक केली आहे. गौतम बुद्ध पोलीस आयुक्तालयाने ट्विटरवर या घटनेबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले की या घटनेसंदर्भात नोएडाच्या सेक्टर 39 पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गेल्या वर्षी नोएडाचे गार्डन गॅलरिया हे चर्चेत आलं होतं. त्यावेळी क्लबमध्ये पार्टी करणाऱ्या ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये भांडणं झाली होती आणि या वादावादीत एकाचा मृत्यू झाला होता. याही घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.